आपण पाहताय गावाकडच्या बातम्या. आतापर्यंत आपण अनेक बँका पाहिल्या असतील, त्यात आपल्या दैनंदिन व्यवहाराची बँक, रोटी बँक, गोरगरिबांसाठी कपड्यांची बँक, पण आता अकोल्यामध्ये दिव्यांगांसाठी एक ब्रेल लुईस दिव्यांग वाचक आणि लेखनिकांची अनोखी बँक तयार झाली. चला पाहूया. डॉक्टर किरण आंबेडकर. अनेक अंध विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड असते, परीक्षा फी मध्ये सवलतही मिळालेली असते. ब्रेल लिपीच्या मदतीनं अनेक अंध विद्यार्थी परीक्षाही देतात, पण यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे लेखनिकाची येते, म्हणजे परीक्षेत उत्तर लिहिणाऱ्या मदतनीसाची. त्यामुळे अकोल्यातील दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे ब्रेल लुईस दिव्यांग वाचक आणि लेखनिक बँक सुरू करण्यात आली आहे. राज्यातल्या कुठल्याही दिव्यांगाकडून लेखनिकाची मागणी आल्यास त्यांना वाचक लेखनिक उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंध त्याचबरोबर अस्थिव्यंग जे आहेत, दिव्यांग ज्यांना हाताने लिहिता येत नाही, अशा बांधवांना त्यांच्या शैक्षणिक परीक्षेसाठी, त्यांच्या अभ्यासासाठी आम्ही मदत करतो. आणि ही महाराष्ट्रातली पहिलीच बँक आहे ज्यात महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून आम्हाला जेव्हा मागणी येते तेव्हा आम्ही या बँकेच्या सहाय्यानं त्या अंध बांधवापर्यंत आमचे स्वयंसेवक निशुल्क हे योगदान देणार आहेत. ही बँक पूर्णतः सामाजिक तत्वावर कार्यरत आहे. या सामाजिक उपक्रमात अकोल्यातील विविध सामाजिक संस्था, महाविद्यालयाचे विद्यार्थी, NSS, NCC स्वयंसेवक, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत. ते वाचण्यासाठी आणि ते ज्या वेळेस आन्सर क्लिक करावं लागतं कॉम्प्युटरला, आता सध्या तर ऑनलाईन एक्झाम आहे, तर ते क्लिक करण्यासाठी आम्हाला रायटरची आवश्यकता असते. रायटरचा तर भरपूर अडचणी येत होत्या. आता MPSC साठीच मला रायटर मिळाला नव्हता, परंतु इकडे दिव्यांग आर्ट गॅलरीला मी संपर्क केला आणि मला आता 17 तारखेसाठी रायटर म्हणून अवेलेबल आहे. दिव्यांग आणि लेखनिक यांच्यासाठी विशेष अभ्यासक्रम ऑडिओ क्लिपचीही निर्मिती करण्यात आली आहे. लेखनिकालाही परीक्षेसाठी उपयुक्त पाठ्यक्रम ध्वनी मुद्रण दिलं जात आहे, त्यामुळे परीक्षेच्या वेळेला उत्तर लिहिताना लेखनिकालाही त्या विषयाची पुरेशी माहिती असते. गेल्या 5 वर्षापासून मी रायटरचं काम करते आहे. दिव्यांग बांधवांना रायटरचे खूप प्रॉब्लेम होतात, त्यामुळे त्यांचे जे स्वप्न असतात त्यांना पंख नाही मिळत, त्यांना भरारी नाही घेत आहेत उंच, त्याच्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून मी हे काम करते. दिव्यांग किंवा अंध व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आत्मविश्वास मिळवण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारे जर त्यांच्या शिक्षणात आपण आपला खारीचा वाटा उचलू शकलो तर त्याचा आनंद काही वेगळाच असेल. कुंदन जाधव, News 18 लोकमत, अकोला. किती छान बँक आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आज इथे